नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली. एका अवैध वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप व्हॅनच्या गाडी चालकाचं गाडीवरून नियंत्रण सुटल्याने नागपूरच्या बर्डी येथील पंचशील चौकात 3 मोटरसायकल, 1 कार आणि 3 जण या धडकेत जखमी झाल्या. विशेष बाब म्हणजे वाहतूक पोलिसांसमोर रोज या परिसरातून ही अवैध वाहतूक होत असते, पण त्यांच्यावर कुणाचाही अंकुश नाही. नागपूरच्या मध्यभागी वर्दळीच्या बर्डी परिसरात अवैध वाहतुकीमुळे अनेकांचे जीव टांगणीला लागलेले आहे. या रस्त्यावर पिकअप व्हॅनचे चालक अवैधरित्या वाहतूक करतात, तरीही वाहतूक पोलीस यांच्यावर कारवाई का करत नाही हा न सुटलेला प्रश्न आहे. हे वाहतूक चालक परवानगी नसतानाही अवैधरित्या वाहतूक करतात. बर्डी परिसरात आज एका अशाच अवैध वाहतूक करणाऱ्या बोलेरो गाडीवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे 3 जणांना दुखापत झाली आहे, तर 4 दुचाकींना आणि एका कारला धडक मारली आहे. या गाड्यांची विशेषतः पंचशील ते वर्धा आणि गणेश टेकडी ते सावनेर या भागात वाहतूक केली जाते. या गाड्यांमध्ये प्रवासी वाहतुकीला परवानगी नसतानाही जास्त लोक घेऊन जाऊन वाहतूक केली जाते, तरीही वाहतूक पोलीस यांच्यावर कुठलीही कारवाई का करत नाही. अशा प्रकारच्या वाहतुकीला आळा कधी बसणार असा सवाल देखील आता नागरिक उपस्थित करीत आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह भाग्यश्री ढोंगे यांची रिपोर्ट.